श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हा सर्वांना सदैव खुश ठेव हो। ही स्वामी चरणी प्रार्थना गरिबी येण्याचे हे अठरा लक्षणे आहेत घरातील स्त्रीचा सतत अपमान करणे भांडण करणे हे चुकीचे आहे या कारणामुळे लक्ष्मी घरातून निघून जाते म्हणून आपल्या घरातील स्त्री ही नेहमी समाधानी आणि आनंदी असली पाहिजे याची विशेष काळजी घ्यावी काही व्यक्तींना दातांनी नोखो खाण्याची सवय असते ही सवयसुद्धा अत्यंत वाईट आहे असे केल्याने घरामध्ये दारिद्र्यता निर्माण होते दाताने पोळी कुरतडून कुरतडून खाणे हे सुद्धा दारिद्र्याचे लक्षण मानले जाते म्हणून जेवण करताना अन्नाचा आदर करावा व जेवण करताना हाताने पोळी तोडून नीट विशिष्ट पद्धतीने जेवण करावे संडास बाथरूमचा दरवाजा सतत गरज नसताना उघडा ठेवू नये कारण संडास बाथरूम या दोन्ही जागा वास्तुशास्त्रानुसार म्हणतात की या घरातील सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जेचा भाग आहेत तुटलेल्या कंगव्याद्वारे कधीच केस विंचरू नये याबरोबर उभे राहून केस विंचरू नये यामुळे घरात दारिद्र्यता प्रवेश करते आणि घरातील बरकत निघून जाते तुम्ही फाटके कपडे घालत असाल तर हे दरिद्रतेचे लक्षण आहे मुख्या प्राण्यांना कधीही लात मारू नये असे केल्याने आपल्या घरामध्ये विविध अडचणी निर्माण होतात काही व्यक्तींना पालथे झोपण्याची सवय असते ही सवय सुद्धा फार अशुभ आहे अशा सवयीमुळे आपले स्वास्थ्य बिघडते यामुळे दरिद्र त्याची शक्यता असते पिण्याचे पाणी रात्री उघडे ठेवणे हे सुद्धा दरिद्र येण्याची लक्षणे आहे दिवा धूप अगरबत्ती फुंकर मारून विजवू नये वाऱ्याने विजवा घरात कोळीची जाळी असू नाही कोळीच्या जाळ्या असणेसुद्धा गरिबी येण्याची लक्षणे आहे घरामध्ये देवघर हे नेहमी स्वच्छ असावे जर कधी देवघर स्वच्छ नसेल तर हे सुद्धा दरिद्रतेचे लक्षण आहे स्वयंपाकघरामध्ये कोणतीही औषधी नसावी स्वयंपाकघरात औषधे असतील तर तुमच्या आरोग्याला हानी होण्याची संभावना असते तुम्ही वारंवार आजारी पडाल ईशान्य दिशेला कधीही कचऱ्याचा डबा म्हणजेच डस्टबिन ठेवू नये असे केल्यास माता लक्ष्मी कोपते व तुमच्या घरातून निघून जाते घरात कधीही फुटलेला आरसा किंवा फुटलेल्या वस्तू वापरू नये असे केल्यास दरिद्र घरात येण्याची शक्यता असते चपला बूट पालथे ठेवणे हे सुद्धा एक दारिद्र्याचे लक्षण आहे चपला बूट पालथी पडली असल्यास त्यांना त्वरित सरळ करून ठेवावे कोणाकडून उधार मागून किंवा कर्ज काढून स्वतःच्या इच्छा पूर्ण करणे हे सुद्धा गरिबी येण्याचे एक लक्षण आहे तसेच उशिरा उठणे हे सुद्धा घरात दरिद्र येण्याची लक्षणं आहे श्री स्वामी